एसटीत 5,000 कंत्राटी चालकांची भरती। शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते। एसटीमध्ये सुमारे 5,000 चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। याबाबत 2 दिवसात जाहिरात काढण्यात येणार आहे। शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते। एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला। संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली, तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदत वाढही देण्यात आली। त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे। आता पुन्हा एसटी महामंडळाने 5,000 कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यात एसटीचे 29,000 जास्त चालक आहेत। काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर 3 ते 5 वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ गावात बदली करून घेतात। त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते। चालकांअभावी एसटी गाड्याही आगारात उभ्या राहतात, परिणामी प्रवाशांचे हाल होतात। कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालक भरती करण्यात येणार आहे। एसटीत प्रतीक्षा यादीवरील 2,000 उमेदवार असून त्यातील बहुसंख्य चालक वाहक आहेत। 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही। प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात। एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल। याबाबत लवकरच निर्णय होणार आहे, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले। 5,000 कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल। ही भरती टप्प्याटप्प्याने होईल। याबाबतीत जाहिरात 2-3 दिवसात काढण्यात येईल, असे शेखर चन्ने व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ यांनी म्हटलेले आहे। आपल्या लालपरीची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी MSRTC अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच एसटी महामंडळाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी गुगलमध्ये सर्च करा MSRTCupdates.com व सर्वच बातम्या वाचा। आणि त्याचबरोबर आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम व टेलिग्रामवर फॉलो करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। धन्यवाद।